वेलकम बैक टू विनया भटक्या। आपला आजचा पॅरिस इन समरचा एपिसोड नंबर 4 आहे आणि आज आपण जाणार आहोत वर्सॉय हे पॅरिसपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर असलेलं शहर आहे। तिकडे जाणार आहे कारण तिथूनचा जो पॅलेस आहे हा वर्ल्डमधला फेमस असा पॅलेस आहे। इथे पोचण्याकरता तुम्ही पॅरिसवरनं ट्रेन घेऊ शकता, 30 मिनटात तुम्ही वर्सायच्या रेल्वे स्टेशनवर याल आणि रेल्वे स्टेशन टू पॅलेसचं डिस्टन्स साधारण वॉकिंग 30 मिनटाचं आहे। इथे आल्यानंतर हा जो पॅलेसचा एंट्रन्स आहे इथे तुम्हाला येऊन तिकीट घ्यायला लागतं किंवा ऑनलाईन बुकिंगसुद्धा अवेलेबल आहे। सकाळी लवकरच आलेलं बरं कारण गर्दी खूप असते। तुम्ही जर वीकेंडला येणार असाल तर अगदी लवकर या कारण 9 वाजता पॅलेस उघडतो, त्याच्या आत येऊन तुम्ही लाईन लावा। आता तुम्ही बघू शकता तिथे की किती मोठी लाईन लागली। मी संडेला गेलो होतो आणि त्यामुळे भरपूर अशी लाईन लागली होती, कारण मी 10:30 पोचलो तेव्हा ही लागलेली लाईन खूप मोठी अशी लाईन असते, कारण हा वर्ल्डमधला फेमस असा पॅलेस आहे की जिथे 3000 रूम्स आहेत आणि हा पॅलेस साधारण 2000 एकरवर पसरलेला आहे। साधारण 1-1.5 तासानंतर तिकीट मिळालं। तिकीटची पॅकेजेससुद्धा आहेत, तुम्ही रॉयल पॅलेस बघू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही कंबाईन त्यांची गार्डन्ससुद्धा बघू शकता। आतमध्ये आल्यानंतर तुम्ही ऑडिओ गाईड घेतला तर तुम्हाला खूपच फायदा होईल। तर तुमच्याकडे गाईड नसेल तर तुम्हाला इथूनचं हिस्ट्री कळणार नाही, कारण अतिशय सुंदर असं हा पॅलेस आहे। सुंदर अशा रूम्स आहेत, खूप पेंटिंग्ज आहेत। साधारण तिथे 80 आर्टिफॅक्ट्स असे आहेत, नंतर जवळजवळ 6000 पेंटिंग्ज आहेत, तो 300 ते 400 स्टॅच्यूज आहेत, 2000 विंडोज आहे त्या पॅलेसला आणि साधारण म्हणतात की 30,000 वर्कर्सनी तिथे बसून हे काम केलेलं आहे। ही पेंटिंग जर बघितल्यानंतर तुम्ही आवाक होऊन जातात की काय टाईपची कला आहे आणि काय पेंटिंगची क्वालिटी आहे। पण जसं सांगितलं तसं ऑडिओ गाईड तुमच्याकडे तुम्ही जर तिथून घेतला तर तुम्हाला प्रत्येक पेंटिंगची ही डिटेलमध्ये माहिती मिळू शकेल। अदरवाईज जस्ट आपण वॉक करून तिथून निघून जाऊ। तुम्ही नुसतं जरी वॉक करायला तिथून अख्खा पॅलेस बघायला घेतला आणि गार्डन बघितला तरी तुम्हाला 3 ते 4 तास हे सहज लागतात। त्यामुळे जर डिटेल बघत असेल, बघा ही पेंटिंग काय वॉल पेंटिंग रूफ फ्लोअर पेंटिंग केलेली आहे, ती म्हणजे अप्रतिम पेंटिंग। आपल्याला जरी नॉलेज नसेल पेंटिंगचं तरी अनबिलिवेबल पेंटिंग्ज आहेत। इथे बघण्यासारखं बरंच आहे। तुम्ही हाफ डेमध्ये काय बघू शकता किंवा फुल डेमध्ये काय बघू शकता। हाफ डेमध्ये तुम्हाला रॉयल पॅलेस बघता येईल, तिथे क्वीन्स अपार्टमेंट आहे, किंग्ज अपार्टमेंट, हॉल ऑफ मिरर हा तर अतिशय सुंदर आहे। नंतर तुम्ही गार्डनमध्ये जाऊ शकता। आता ही बघा ही जी रूम्स आहेत आलेले आहेत, आता सुद्धा मला पण लक्षात नाही एक एक्झॅक्टली काय कुठची रूम होती, पण अनबिलिवेबल अशी पेंटिंग्ज आहेत बघा। म्हणजे तुम्ही विश्वासच ठेवू शकत नाही की ही एवढी 200-400 वर्षापूर्वीची पेंटिंग आणि हे दिसते त्याच्यात गार्डनचा व्ह्यू बघा काय सुंदर असे डेकोरेशन आहे तिथे, म्हणजे पेंटिंग्ज आहेत। आणि जनरली लोक तिथे हे स्टॅच्यू पेंटिंग्स आणि ओव्हरऑल जो पॅलेसचा भव्यता आहे ते बघण्याकरता येतात। सगळ्या रूम्स काय पब्लिक करता ओपन नाही आहेत, पण त्यांच्या बेडरूम किंवा त्यांचे प्रायव्हेट एरिया काय काय आहेत
ते अवेलेबल नाही आहेत. मला वाटते की तू टूरपर्यंत आले तरच बघू शकता. नंतर बाहेर जो दिसतो आहे हे गार्डन्स आहेत. गार्डनकरतासुद्धा तुम्हाला सेपरेट तिकीट लागतं. मला वाटतं विंटरमध्ये गार्डन फ्री असतात, पण एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला स्पेशल तिकीट घ्यायला लागतं. ते तिकीटाचं असं पासपोर्ट म्हणून म्हणतात त्याला. त्याच्यात रॉयल पॅलेस आणि गार्डन दोन्ही इन्क्लूड होतं. खूपच गर्दी असते आणि बरेचसे व्हिजिटर्स तिथे येतात. तर तुम्ही जर पॅरिसला जाणार असाल आणि तुम्हाला फुल डे जर करायचं असेल तर नक्कीच या वर्सायला व्हिजिट करा, वर्सायचा पॅलेस. कारण वर्साय सिटीसुद्धा फार छान आहे, तिथूनचं सिटी मार्केटसुद्धा सुंदर आहे. त्यामुळे हाफ डे तुम्ही ते बघितलं तर सिटीमध्ये सुद्धा फिरू शकता. ही झुमरं जी आहेत ती पण झुमरं जवळजवळ 6,000 ते 7,000 झुमरं अशी या पॅलेसमध्ये आहेत. बघा काय सुंदर असं हे हा पॅलेस आहे. पण थोडीशी माहिती करून किंवा वाचन करून या पॅलेसबद्दल जर गेलं, हा हॉल ऑफ मिरर म्हणून हे जे सेक्शन आहे इथे खूपच टुरिस्ट ॲट्रॅक्ट होतात. कारण इथूनचं जर तुम्ही बघितलं तर विश्वास बसणार नाही असं काही त्या लोकांनी तेव्हा करून ठेवलेलं आहे. काय म्हणजे आपण तिथे गेल्यानंतर अवाक होतो की हे असं पण ही लोक 300 वर्षापूर्वी सुद्धा करू शकतात. आणि ते केल्यानंतरसुद्धा आजच्या घडीला सुद्धा ह्या लोकांनी इतकं हे व्यवस्थित जतन करून ठेवलेलं आहे. वर्ल्डमधली लोकं येतात आणि हे बघून आवाक होतात की हे काय काय प्रकारचं हे पेंटिंग्स किंवा इंटिरियर जे केलेले आहेत त्या काळात अनबिलिवेबल आहे. आणि ह्याच याच्यामधनं तुम्हाला बाहेरचा फाउंटन दिसतात. फाउंटनसुद्धा अतिशय सुंदर असे फाउंटन्स आहेत. हे नेहमी चालू नसतात, पण ह्याचं काहीतरी टायमिंग्स आहेत. वाटतं एप्रिल टू ऑक्टोबरमध्ये आणि वीकेंडला हे जो एक एक तास का दोन दोन तास काहीतरी चालू असतात. तर फाउंटनसुद्धा बघण्यासारखे आहे. तर फाउंटन तुम्ही तिथे येणार असेल तर ते बघित मगाशी बोललो ते बघा. हे पेंटिंगची एक जी रूम आहे इथे नुसतं तुम्ही बसून जर बघत बसला त्या पेंटिंग्सकडे तरी तुम्ही तुम्हाला हे एक पाऊण तास तर आरामात निघून जातो. हे फोटोग्राफ्स घेतलेले आहेत, कारण तिथे तुम्ही गेल्यानंतर तुमचा व्हिडिओ घेण्याच्याकडे लक्षच नसतं. कारण जर व्हिडिओ घेत बसले तर तुम्हाला तिथूनचं एन्जॉय करता येत नाही. हे बघा ही त्यांची बेडरूम प्रायव्हेट रूम्स आहेत ह्या. तर पॅरिसला जाणार असेल तर पॅलेस हा नक्कीच बघा. तिथूनची वर्साय सिटीसुद्धा बघा. पार्किंगची खूप मोठी जागा आहे. पण पॅरिस टू वर्साय 30 मिनिटाची ट्रेन सर्व्हिस आहे आणि तिथून पुढे 15 मिनटं वॉकिंग आहे. तर अर्ली मॉर्निंग निघून लवकर तिकीट घ्या, म्हणजे तुम्हाला पूर्ण वेळ त्या पॅलेसमध्ये घालवता येईल. फार सुंदर असा हा वर्ल्डमधला पॅलेस आहे. बरेचसे लोक पॅरिसला गेल्यानंतर हे नॉर्मल जी ठिकाणं असतात ती बघतात, पण ह्या गोष्टी मिस करतात. तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच जा. कारण माझ्या या व्हिडिओ सिरीजमध्ये मी तुम्हाला जी नॉर्मल पॅरिसची आहेत ती दाखवत नाही, पण ते ज्या ठिकाणी लोकं जात नाहीत परंतु ती त्या गोष्टी फार सुंदर आहेत. ह्या स्टॅच्यू बघा काय सुंदर दिसते. तर अशा गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. वेळ पुरत नाही आपल्याला. इतकं मोठंच्या मोठं असा हा भव्य पॅलेस आहे. ही पेंटिंग बघा किती 10-10 फूट 15-15 फूट उंचीची पेंटिंग आहे. किती वर्षात या लोकांनी केलं असेल. आणि त्यांचे कलर्स बघा, अजूनही त्या कलरला पेंटिंगला काही झालेलं नाही आहे. म्हणजे काय क्वालिटीचे
कलर्स त्या लोकांनी तेव्हा प्रोड्यूस केले असतील. हे बघा, हे वरती जाऊ शकता इथे. पण नक्कीच जायच्या अगोदर थोडासा पॅलेसच्याबद्दलची माहिती काढून वेबवरनं वाचून जा, इथे काय काय आहेत, आणि त्याप्रमाणे तुमचं प्लॅनिंग करा. काय छान आहे बघा. आता हे झाल्यानंतर आपण तुमचं एक लंच कॅफेटेरिया आहे, तर ती कॅफेटेरिया पण छान आहे. गेल्यानंतर तुम्ही इथे गार्डन मिळतात. गार्डन तर किती मोठीचं मोठं गार्डन आहे. हे गार्डनसुद्धा बघण्याकरता तुम्ही व्यवस्थित माहिती काढून गेले तरच, नाहीतर आपण उगाच इकडे तिकडे फिरत राहिलं तर आपल्याला काही माहिती मिळत नाही. तर थोडीशी माहिती काढून जा, म्हणजे तुमची टूर व्यवस्थित प्लॅन होईल आणि तुम्हाला ज्या काय गोष्टी बघायच्या त्या ॲक्च्युली त्या स्पॉटवर जाऊन बघता येतील. हे मोठे मोठं लेक तयार केलेले आहेत. 2000 acres पसरलेला हा पॅलेस आहे, त्यामुळे इमॅजिन करू शकता की किती मोठंच्या मोठं हा एरिया आहे. मी गेलो होतो तेव्हा साधारण 32 degrees टेम्परेचर होतं, त्यामुळे जरा खूपच त्रास झाला आउटसाईडला गार्डन बघताना. त्यामुळे अर्ली मॉर्निंग किंवा इव्हिनिंग समरचं साधारण फोरकास्टसुद्धा बघून जा, कारण जर पाऊस असेल तर तुम्हाला तिथे काय मजा करता येणार नाही, पण टेम्परेचर 17-18 असेल तर यू विल रिअली एन्जॉय. हे फाउंटन्स जे आहेत ना, जेव्हा चालू असतात ते एक एक तासच काहीतरी चालू असतात, सकाळी आणि संध्याकाळी. त्याचं टायमिंग काय आहे आणि कधी उघडे आहेत हे सुद्धा वेबवरनं बघून घ्या, कारण तिथे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळते. ह्या कंट्रीचं एक मात्र ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे की तुम्ही कुठच्याही टुरिस्ट प्लेसला जाणार असाल तर त्याची माहिती तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर मिळते, आणि ती 100% परफेक्ट माहिती असते. तुम्ही कसे, तुम्हाला कसं पोचायचं आहे, किती तिकीट आहे, किती वेळ लागेल, किंवा काय काय गोष्टी जर चालू नसेल तर त्या कधी चालू होणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये त्या वेबवर वेबसाईटवर अवेलेबल असतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जायचं असेल तर थोडंसं स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे. बाहेर जे आले रॉयल पॅलेसच्या बाहेर, गार्डनमध्ये फिरतानाचा व्हिडिओ आहे. मी गेलो होतो तेव्हा मी सुद्धा काय फार मोठा असा अभ्यास केला नव्हता, त्याच्यामुळे थोडंसं मलासुद्धा कन्फ्यूज झालं तिकडे. पण माझा जो एक्सपिरियन्स आहे तो मी शेअर करतो की खरंच जाताना थोडा तरी हिस्ट्री त्याची माहिती वाचून जा आणि त्याप्रमाणे तुमची व्हिजिट प्लॅन करा. कारण नुसतंच जाऊन येऊन त्या खोल्यांमधनं फिरायचं इथे तिकडे बघायचं तर त्यात काय, तुम्ही एक तुमची साईट होईल पण तुम्हाला माहिती मिळणार नाही. ऑडिओ गाईड तर नक्कीच घ्या. ऑडिओ गाईडनी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काय काय कोणी केले, कसं केले, किती वेळ लागला आहे, सगळ्या गोष्टीची माहिती मिळते. लोक तर अख्खा दिवस तिकडे घालवतात, त्यांना खरंच डिटेलिंग डिटेलमध्ये बघायचं असतं. ते लोक बघा आता हे काय सुंदर केले. पण छोटी माणूस थकून जातो इतकं बघण्यासारखं आहे तिकडे. त्यामुळे स्पेसिफिक गोष्टी आयडेंटिफाय करा, तेवढ्याच्यावर फोकस करा. क्वीन्स पॅलेससुद्धा तिथूनचा आहे, तोसुद्धा फार छान आहे, पण खूपच चालायला लागतं, हे पण एक लक्षात ठेवा. पॅलेस ते हे काही फोटोग्राफ्स घेतलेत. नक्कीच नक्कीच बघायला जा तिकडे पॅलेस. तुम्हाला जर वेळ असेल तर तुमचं टूर जर
जर तुम्ही कंडक्टर क्रूजमध्ये असाल तर ते मला नाही वाटत ते इथे घेऊन जातात, ते तुम्हाला आयफेल टॉवर किंवा ते असं थोडंफार फिरवतात. पण जर तुम्ही तिथे ऑन युअर ओन 5-7 दिवस जर पॅरिसला असेल तर एक दिवस या गोष्टी करता नक्कीच ठेवा. आणि वर्सॉय सिटीसुद्धा फार छान आहे. तिथूनची जी स्ट्रीट मार्केट्स आहेत तिथे फ्रूट्स, फ्लॉवर्स किंवा खाण्याचे पण गोष्टी बऱ्याच आहेत. त्यामुळे एक दिवस तर तुम्हाला आरामात तिथे ह्या व्हिजिट करता निघून जातो. तर असा होता हा वर्सायचा पॅलेस. तिथे म्हणतात की 100 वर्षात किती वर्ष ते काहीतरी 13 का किंग झालेत आणि 80 क्वीन होत्या. मला एक्झॅक्टली माहीत नाही पण हे ऐकण्यात आलेलं आहे. त्याच्या कथा परत वाचन करायला पाहिजे आपल्याला. तर असा हा माझी एक व्हिजिट होती. आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि नेहमीप्रमाणे जर चॅनल विनया भटक्या सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे अजून येणारे तुम्हाला व्हिडिओ मिळतील. आता आपण नंतर दुसरी एपिसोड जे आहेत ते पॅरिस इन विंटरमधले असतील, कारण मला समर आणि विंटर दोन्ही सीझनमध्ये राहण्याचा तिथे योग आला होता. त्यामुळे विंटरमधला सुद्धा स्नोफॉल, आयफेल टॉवरच्या इथे असलेले सीनरी विंटरची तीसुद्धा मी दाखवेल. तर प्लीज आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. हे बघा, ही ट्रेन आहे, ह्या ट्रेनने तुम्ही पॅरिसवरून इथे सहज पोहोचू शकता. तर ही होती वर्सॉय पॅलेसची टूर. थँक्स फॉर वॉचिंग अँड प्लीज सबस्क्राईब माय चॅनल विनया भटक्या. थँक्यू. बाय बाय.